बाहेर जाऊ. गोड गोजिरी. ओ ताळ्या दारू कट. ओके ओके थांबू. तिकडे केस मागे गेले. मार मारतो कोण मारतो? आपल्याला एकच व्यक्ती मारते, राधिका. हा तिचं काय? तिची शक्ती गेली. नाही अरे यार तू काय बोलतेस? थांबू. हा राधिकाकडे, राधिकाकडे बंदूक आहे. तुला कळतंय का आपण घाबरत? ये युहू फिल्मी. आय नो यार ती खूप फिल्मी आहे, डायलॉग मारते. हे ही नाही फायटर. फायटर तू पण भांडलं पाहिजेस. करेक्ट, तू पण भांड. नाही ओ स्टाईल स्टाईल आहे ना. ओ हिरो. आय नो यार हिरो हिरो झाली ती, हिरो झाली ती. आय नो तिला म्हणे अथर्वांना लेसन शिकवायला हवाय. राधिकाला आपले प्लॅन कसे कळतात ग सगळे? कोण सांगतो यार? कोण सांगतो? कळतच नाही, सगळे प्लॅन कळतात तिला. पण ना यावेळेला असा काहीतरी प्लॅन करूयात ना जो तिला कळू. काय मी सांगते ना तुला. हा मी काय म्हणते, आपण ह्या वेळेला असं काहीतरी प्लॅन करूया की राधिकाला कळलंच नाही पाहिजे आणि ह्या वेळेला तिची इतकी वाट लागली पाहिजे ना की बस. ऐकू दे ना जरा. तुम्ही हाय सवय जाऊ दे मला भांडी घासाय. जाऊ दे जाऊ दे. एक मिनिट एक मिनिट. चालली आतमध्ये काय चाललं होतं बाहेर थांबून? कुठं काय? अरे देवा तुम्ही काय मुक्या बिके झाला का काय एकदम? शनाया एक मिनिट, तुला ना कळत नाहीये ती दाराला कान लावून सगळं ऐकत होती. आणि एक मिनिट, तिला काही बोलायची गरज नाहीये, तिचा दात दुखतोय. काय काय करत होतीस दाराला कान लावून? सगळं ऐकत होतीस ना? आणि आमचे सगळे प्लॅन दार अधिकाला जाऊन सांगतेस. चीटर यार. दाराला कान नव्हता लावला, मी दरवाजा ढकलत होते आणि तेवढ्यात तुम्ही दरवाजा ओढला. त्याला मी काय करू? खोट बोलायचं नाही. हा सगळं ऐकत होतीस तू दाराला कान लावून. तोंबडी नुसती राधिकाची, तुमची एक नंबरची. वांगार काहीतरी बोलू नका. हाय मी चमची, हाय मी चोंबडी राधिकाताईंची. तू कोण आहेस ग? शेणा मॅडमच्या जीवावर मजा मारतीस काय? आहे तुझ्या या घरात? ते मी माझं मी बघून घेत. हा मी तुला सांगते, आजपासून इथे कामाला यायचं नाही. हा एक्झॅक्टली. थांब शनाया, मी तेच सांगते. विषय बदलू नको. बकुळा तू आजपासून कामाला यायचं नाही. गेट लॉस्ट. असं मग एक महिन्याची नोटीस द्यावी लागते आमच्या युनियन कडे. तेव्हा जाईन मी या घरातून. आणि दुसरी बाब, हे घर तुझं नाही आहे. गुरुनाथ साहेब त्यांचं घर आहे. आणि त्यांची बायको राधिकाताई तिनं मला इथं कामाला ठेवलंय. तुझं काय आहे ग इथं? एक मिनिट. तुमची राधिकाताई आहे ना, ती आता इथे राहत नाही. आणि गुरुनाथ सनायचं सगळं ऐकतो, त्यामुळे आजपासून इथे यायचं नाही. गेट लॉस्ट. एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. अशी बरी जाय मी. अगं तू कॉर्पोरेट मध्ये काम करतेस का? काही नोटीस वगैरे मिळणार नाहीये. आणि तुझ्या अवकात काय ग? दीड दमडीची बाई आहे नुसती. कपे कोणाला म्हणते का दीड दमडीची? बकुळेला माझी अवकात करते बाई. तुझी तरी काय अवकात आहे ग फुप्पी कुठची? थांब आता, युनियनला सांगून तुम्हाला दोघांना नाही नोटीस पाठवली ना तर नावाची नाही म्या. घेतला नागपुरी मसाला आहे, दोन पाकिट. तो कोणाला? ते जय महाराष्ट्र वाल्यांना. जय महाराष्ट्र. काय होत सांगली?
आम्हाले झालं म्हणून काय आम्हाला काय मान काय काय टणटण का करतेस काय झालं काय अगं भांडली म्हणलीस की काय कोणाशी अव नानीजी शेणाबरोबर भांडण करून आली आम्ही काय म्हणाली ती हव ती चिमणी ईशा तिच्या सांगण्यावर शेणेने घराबाहेर काढलंय आम्हाला मला म्हणत तू राधिकाची चमची आहेस तू का गप्पा बसलीस द्यायचं उत्तर तिला आणि तिला सांगायचं म्हणाव हो आहे मी राधिकाची चमची तुझ्या का पोटात दुखतय अव मी थोडीच गप्प बसलीये नानाजी मी बोलले ना मग तर मला म्हणाली तू कामावर निघून जा पगार मी देणार नाही काय अरे याला काय अर्थ आहे कळत नाही भांडण झालं कशावरून अव नानाजी नाही बरोबर आहे तुझ त्या शनायाला राधिकाचं सुख खुपत ना म्हणे आमच्या घरातल्या बातम्या तिकडे कशा जातात बघ ते काय नाही त्या पोचणार कारण घरातल्या मालकिणीला बाहेर काढलं आणि ती घरात जाऊन बसले ना बकुळा तुझं काही चुकलेलं नाहीये गुरुनाथ जोपर्यंत राधिकेला घरात घेत नाही ना तोपर्यंत तिकडच्या बातम्या इकडे आल्याच पाहिजेत खूप मिजाज वाढत चालले त्या शनायाच्या नाही नानाजी नुसतं बोलून उपयोग नाही शनायाचं आता काहीतरी करायलाच पाहिजे अगं पण गुरुनाथ तिच्या बरोबर आहे आणि तो जोपर्यंत तिच्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही कितीही धडपडलात काहीही केलं तरी ती काय घराच्या बाहेर निघणार नाहीये पण नानीजी तिने आज बकुळा मावशीचा अपमान केला पण नाही तिला या अपमानाची परतफेड करायला लावली ना तर नाव नाही सांगणार राधिका गुरुनाथ सुभेदार आमची या बकुळ्याला कात्रात देतेस तू मी मग काय तशी तक्रार केली तिने आमच्याकडे काही नोटीस दिली नाही काही आगाऊ सूचना दिली नाही आणि एकदम कामावरून काढून टाकलंस अरे बकुळा बघ बघ ताई कशी ओरडतीये माझ्या अंगावरती अशीच सारखी ओढत असती बरं का सरळ सरळ उत्तर दे नाहीतर इथेच तुझ्या घराच्या समोर ठाण मांडून बसू बसा अजून आमच्या युनियनच्या 10-12 बायका येतील आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून तुला एका दिवसाचा आमच्या सगळ्यांचा पगार द्यावा लागेल अव अव ताई बघा ना या शेणा मॅडमने कामावरून काढून टाकलंय पगार भी देत नाही म्हणून युनियनच्या बायका घेऊन आल्या तर आता बोलता येत नाही म्हणून नाटक करते बघा शनिया बकुळा मावशी काय म्हणून राहिली हा तू असं केलं काय गये नाही काय म्हणून राहिली तू शिव्या देऊन राहिली का शिव्या देऊन राहिली नाही देते शिव्या शिव्या नाही मग काय म्हणून राहील तू काय हा म्हणजे तू मला उठा उठा म्हणून राहिली जा म्हणून राहिली वारे वा असं कसं जा तिचे महिन्याचे पैसे द्या आणि जो काही हिचा अपमान केलाय ना त्यासाठी तिची माफी मागा माफी मागणार नाही म्हणून राहिली का असं नको करू या बायका खूप डेंजर आहेत त्या तुला उचलतील आणि घरोघरची धुडी भांडी करायला लावतील सुरुवात माझ्या घरापासून होईल हे पण दुगा भैताळ नाही
काय बोलून राहिली तू शन्या? तुझं तुला तरी कळून राहिलं का? माफी मागणार नाही का तू? बकळा मावशी ती सॉरी म्हणून राहिली बर का? टॉय टॉय म्हणजे सॉरी. हा आता पगाराचं काय, त्याच काय करून राहिली तू? आणते येणार. आता माझ्या अंगावर ओरडलीस ना ती गॅदराक, आणि तुझ्या ती चिमणीला बी सांगून ठेव. पैसे देऊन राहिली ना तू? पैसे? ताई वाचली नाही तर बायकांनी सोडली ना ती बर का? तुमच्यामुळे मला पगाराचे पैसे बी मिळतायत. बरोबर आहेत ना? बरं बकुळा मावशी, आता ती सॉरी पण बोलली, तुझा पगार पण मिळाला. आव ना, चला चला झालं आता काम. हा चल तुम्ही लागा तुमच्या कामाला, जा बरं. लेणी अरबानी झाली ग बाया. चल या 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 चल. हो हो राधिका ताई येते बरं का? तुम्ही आला नसतात ना ताई बया बदली नसती. ये शेण्या तुझ्या पापाचा घडा भरलाय म्हणून बोलता येत नाही. शन्या इथं सुरुवात आहे, यापुढे बघ काय होते. बकुळा मावशी काय म्हणाली ते ऐकलंस ना? खरंच पापाचा घडा भरलाय तुझ्या. हे घ्या नाईल पाणी. नाही मला नको. घ्या ना उन्हात चांगलं असतं. नाही मला ना अनइझी होत आहे म्हणून. अरे अनइझी फील होत आहे, नाईल पाणी बरं पडेल, घ्या ना. रेवती बरं वाटत नसेल तर घरी गेल्यावर राधिका मॅम कडून ते मेडिसिन घ्या. मला एकदा असंच होत होतं तेव्हा मॅमने कसला तरी तो काढा केला होता. अरे वहिनी ना ऑलराऊंडर आहेत. तुम्ही ना खूप लकी आहात, अशी मस्त बेस्ट फ्रेंड मिळाली आहे. अरे तुमचा असिस्टंट आला नाही अजून. येईलच, इतक्यात यायला हवा होता आहे मला. सॉरी मॅम लेट झाला. इट्स ओके. कुणाल मीट माय फ्रेंड्स. हाय. हॅलो सर. हॅलो मॅम. हाय. हॅलो मॅम. मला इथे सांगते, आम्हाला तुझी मदत हवी आहे एका कामासाठी. मदत? आणि माझी? हा कुणाल तू शना ला ओळखतोस ना? हो, पण तिचा काय संबंध? माझा एक मित्र आहे गुरुनाथ सुभेदार. सर कॉफी. हा एक काम कर, आनंद सरांना बोलव. सर ते कुठं ते क्लायंटला भेटायला गेले सर. ते क्लायंटला? हो सर. ते कुठल्या? सर मला माहित नाही सर, पण ते म्हणत होते सर काहीतरी. जेनीला माहित आहे सर? ते जेनी मॅडम पण खाली आपलं बाहेर गेल्यात सर. जेनी पण गेली? हो सर. सर पण गेलं सर, पण येतील सर लवकर, म्हणजे लवकर येतील सर. हो काय गंमत चालली आहे का? माझा स्टाफ कुठे चाललाय मलाही कल्पना नाहीये सर. ते काही काम होत जातो. हो सर.
आनंद आणि जेनी गेलेत तरी कुठे? कुणाल प्लीज से समथिंग, आय मीन हेल्प अस. हो मित्रा, तू जर हो म्हणालास आमच्यासाठी खूप मोठी मदत होईल. काय झालं कुणाल? मॅम, आय एम रिअली सॉरी, पण मी तुम्हाला काही मदत नाही करू शकणार. का काय झालं? का मदत का नाही करू शकणार? कुणाल प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, वी रिअली नीड युअर हेल्प. असं का म्हणतोयस तू कुणाल? तुलाही शनायाचा राग आलाय, तुलाही फसवलं ना तिने, आणि आम्ही सगळी परिस्थिती तुला समजावून सांगितली. त्या शनायामुळे एका बाईचं आयुष्य पार बदलून गेलं, ती आणि तिचा मुलगा निराधार झालेत. मॅम, तुम्ही हे सगळं सांगून मला इमोशनल ब्लॅकमेल नका करू प्लीज. आय नो की तू शनायावरती मनापासून प्रेम केलंस, पण तिने तुला फसवलंय आणि आता आपण तिला धडा शिकवायचा. हो, पण हे सगळं करताना मला सतत तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागणार आहे आणि तेच नकोय मला. मला तिला विसरताना खूप त्रास झालाय मॅम. मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं होत, तिने त्याचा फायदा उचलला, माझ्याकडनं पैसे उकळले, पण आता मी तिला पूर्णपणे विसरलोय मॅम. आय जस्ट हेट हर, सो आय एम सॉरी, पण मी तुम्हाला काही मदत नाही करू शकणार. एकदाच, फक्त एकदा मदत कर आम्हाला. मॅम प्लीज नको, म्हणजे मी तुमच्या फ्रेंड बद्दल मला खूप सिंपथी आहे. शनाया खूप फसवी आहे, मला तिच्याकडनं फक्त माझे पैसे हवेत, बाकी काही नाही. सॉरी, पण मी यात तुमची मदत नाही करू शकणार. अरे रुक ना भाई, मेरे भाई, काय तू अगर मदत कर देगा ना किसी का भला हो जाएगा यार, प्लीज. सर प्लीज, मला यात अडकवू नका. मॅम प्लीज. कुणाल प्लीज. मॅम मला नाही अडकायचं यात, तुम्ही मला हवं तर नोकरीहून काढून टाका, मला यात नाही अडकायचं. मला ती शनाया माझ्या लाईफ मध्ये नकोय मॅम, बरं. आय एम रिअली सॉरी मॅम. अरे सर प्लीज टॉक टू हिम. जाऊ दे त्याला, आता तो ऐकणार नाही. तो खूप हर्ट झालाय शनायामुळे, राधिका वहिनी सारखाच. कमाल आहे बकुळे तुझी, तुझ्या सगळ्या बायकांच्या मदतीने चांगला इंगा दाखवला शनायाला. अहो आणि राधिका ताई बरोबर होत्या ना, आशा बोलल्या ना, दातपडकीला बोलताच येत नव्हतं बघा. आहो ना नानीजी, तिला बिलकुल बोलता येत नव्हतं आणि सारखी म्हणत होती तुझा तुझा तुझा, पण या बायका कसल्या ऐकतात. त्यांनी तिच्याकडनं सगळं वदवूनच घेतलं आणि तिचे पगारचे पैसे वसूल करून दिले. ए बोकळे, तुझ्या पगारातून आता पार्टी पाहिजे आम्हाला सगळ्यांना. अहो काहीतरीच काय ह्या, असं काय हो नानीजी, असू दे की. हो नानाजी, आईस्क्रीम आणायचं का? दाशाने पडलेच आईस्क्रीम आपण खाऊया. नानीजी आता शेण्या माझ्या वाटेला येणार नाही बर का? बर बाई, तुमची युनियन आहे ते फार चांगलं आहे. मग असायलाच पाहिजे. अगं नाहीतर या कष्ट करणाऱ्या बायकांना, या धुणी भांडी करणाऱ्या बायकांना न्याय कुठून मिळणार? कसं आहे युनियन असली ना की एकजूट असते. नानीजी अहो राधिका ताईनी कायदा दाखवून शेण्याचं तोंडच गप करून टाकलंय बघा. राधिके एकदम योग्य मार्गाने चाललीस तू. मागे नाही का त्या गुरुनाथाला तिच्या वडिलांनी कायद्याच्या भाषेत तोंड बंद केलं, पण शनायांना फार त्रास द्यायला लागल्या. म्हणजे तुला सुद्धा आणि तुला मदत करणाऱ्यांना सुद्धा. तुला असं सळो की पळो करून सोडून स्वतःचे घर सोडून गेली पाहिजे. पण नाही नानाजी, नानीजी बरोबरच बोलून राहिले. जोपर्यंत हे तिच्या बाजूनी येत ना तोपर्यंत ती घर सोडून नाही जाणार.
सगळ्यात आधी यांच्या मनातनं तिला उतरवली पाहिजे, मग ती आपोआप माझं घर सोडून जाईल.